हाँ नमस्कार मित्रांनो, आज मी परत आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे। विशेष म्हणजे शेतकरी आणि ज्यांच्याकडे फळ बाग वगैरे झाडं असतात, आपल्या घरी सुद्धा लिंबूचे झाडं असतात, काही जांबाचे झाडं असतात, अशा झाडावर आपण त्याची उत्पादन शक्ती, त्याची रोगप्रतिकारक शक्ती आणि बिना केमिकल आपण उत्तम फळे कसे प्राप्त करू शकतो। कारण की आजकाल काय झालं आहे की संपूर्ण मार्केटमध्ये जेवढ्या प्रकारचे फळं आहेत त्याच्यातले जवळपास सर्वच फळं आपल्याला केमिकल रहित मिळत नाहीत, पूर्ण फवारे वगैरे केमिकल खत पाणी याच्यामुळे पूरे विषारी सर झालेलं आहे। तरी आपल्याकडे जर गच्चीवर वगैरे कुठे अंगणामध्ये जागा असेल तर आपण बिना केमिकलचे कसे फळं प्राप्त करू शकतो आणि उत्तम क्वालिटीचे, तर तुम्हाला मी आता दाखवत आहे। हे जी मी इथे कॅन दाखवत आहे तुम्हाला, हे कॅन आहे प्लॅस्टिकची कॅन, आणि या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये आपल्याला मॅग्नेटिक पद्धतीनं पाणी बनवायचं आहे। तर ते पाणी असं तयार करायचं आपल्याला की अशा प्रकारचं एक आमचे जे आमच्याकडे वसुंधरा चुंबक चिकित्सा अँड रिसर्च आम्ही संस्था या ठिकाणी आम्ही मॅग्नेटिक उपचार करतो। तर मित्रांनो, हा मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे आणि हा मॅग्नेटचा साऊथ पोल आहे। हे बघा, हा साऊथ पोल आहे। तर हा साऊथ पोल जो असतो हा जंतुनाशक असं याचा कार्य आहे, आणि याच्यामध्ये शक्तिवर्धक म्हणजे शरीरामध्ये पावर वाढवेल, रोगप्रतिकार शक्ती वाढवेल असं याचं काम आहे। आणि मॅग्नेट हे अनेक उपयोगाचं आहे। आणि बघा, माणसावर, प्राण्यांवर आणि वृक्षावर तिन्ही ठिकाणी हे कार्य करते। तर आपल्याला काय करायचं, एक पाणी असं त्या कॅनमध्ये घ्यायचं आहे, हे वेगळं बनवायचं, मी तुम्हाला इथं डायरेक्ट दाखवत आहे। तर आणि या चुंबकाच्या खाली अशा पद्धतीनं हे पाणी आपल्याला 20 घंटे ठेवायचं आहे। 20 तास पाणी तयार होऊन जाते। तयार झाल्यानंतर हे झाडांच्या बुळाशी अशी बाटली लावायची आहे आणि थेंब थेंब पाणी असं गळायला पाहिजे, मुळाशी झालं पाहिजे त्याच्या। तर बघा, हे जांबाचं झाड मी आहे, या जांबाची झाडाची हाईट जास्तीत जास्त मित्रांनो पहा, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, याची हाईट जास्तीत जास्त 3 फूटपर्यंत याची हाईट आहे, आणि याला या 3 फुटाच्या झाडाला बघा आता जांब आलेले आहेत। पहा, या छोट्याशा झाडाला जवळपास 8 जांब सध्या लागलेले आहेत। बघा, हे दाखवत आहे तुम्हाला मी, पहा हे 8 जांब या झाडाला, आणि हा जांब इतका गोड आहे। आणि अशा प्रकारचे जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही या नॉर्थ पोलच्या पाण्याने हे बघा, आणि हे बघा असे याला जांब पकडलेले आहेत। हे बघा, इथं पानाची आळी आहे, विकूनसुद्धा आहे। हे बघा, काम निरोगी आणि चविष्ट अन्नाचे तुम्ही आपल्या घरी तयार करू शकता। हे मॅग्नेटिक पावरनं हे कार्य होते, आणि याच्यावर फवारासुद्धा मारू शकता तुम्ही, या पाण्याचा फवारा मारू शकता, आणि हे पाणी तुम्ही त्याला बुळाशी देऊ शकता। अशा प्रकारचं हे वृक्षासोबत आपण करू शकतो आणि बिना केमिकल तुम्हाला हे फळं खायला मिळतील आपल्या मुलांना। नाही तर मार्केटमध्ये आता बिलकुल सगळे पॉयझनचे बनलेले आहे, आणि हे पिकल्यानंतरसुद्धा एक तुम्हाला मी याचा व्हिडिओ टाकणार। मी आता इतका झालेले आहेत, लिंबूसारखे झालेले आहेत, हे एका छोट्याशा या 3 फुटाच्या झाडाने 8 जांब आलेले आहेत। बघा, त्याचप्रकारे माझ्याकडे आंबाडी आहे, त्या आंबाडीलासुद्धा मी बघायला किती फुलं आलेलं, बघा हे बघा, हे बघा, हे जितके फुलं तितके फळं, अशा पानोपानी याला फळं तयार होतील। हे बघा, अशा कलरची आंबाडी आमच्याकडे आहे। तर संपूर्ण झाड तुम्ही पहा, इथं या जांबावर मी प्रयोग केलेला आहे, सगळ्या झाडावर केला, तुम्ही या जांबाचं टाकत आहे तुम्हाला इथं, तर जरूर याचा फायदा घ्या। एक मॅग्नेट आपल्या घरी जर असले तर संपूर्ण आजारावर तुम्ही याचे उपयोग घेऊ शकता, आणि निरोगी फळं असे तुम्हाला आणि चविष्ट फळ तुम्हाला भेटतील। एक व्हिडिओ त्यानंतर आम्ही पुरा बनल्यानंतर पिकल्यानंतरसुद्धा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकणार आहोत। तर मित्रांनो, आपण नवे जर असाल माझ्या चॅनलवर तर आपण जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबा, इतरांना पाठवा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा। ठीक आहे, धन्यवाद।